देशाच्या लोकशाहीला अबाधित राखायचं असेल तर राजकारणामध्ये शुचिता असायला हवी त्यासाठी घराणीशाही भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाला हद्दपार असं प्रतिपादन नेते रविशंकर प्रसाद यांनी केलं आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते घराणीशाही भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण हे त्रिकूट असेल तर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही असं ते म्हणाले घराणेशाहीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काहीच जागा नसते असं म्हणत यावेळी रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर टीका केली यावेळी रविशंकर प्रसाद यांनी मुलायमसिंग यादव अखिलेश यादव लालू प्रसाद यादव नितीश कुमार यांच्यावर टीका केली तसंच पश्चिम बंगाल तामिळनाडू तेलंगणातील राज्यकर्त्यांवर सुद्धा त्यांनी टीका केली